आमदार गोपीचंद पडळकर यांचा बोलविता धनी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत असा आरोप करतानाच फडणवीस साहेब पडळकर आणि सदाभूत होताना आवरा नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास विरोध करतानाच पडळकर यांनी पवार यांच्यावर जातीवादी असल्याचा आरोप केला होता याबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले पडळकर आणि खोत यांची लायकी काय लायकी नसताना त्यांनी पवारस सर... पवारांसारख्या नेत्यांवर बोलू नये लायकी नसलेल्या माणसांचं सध्या जास्त बोलत आहेत त्यांच्या बोलिवता धनी हे फडवणीसीच आहेत सत्ता नसल्याने ते अस्वस्थ झाले आहेत म्हणूनच केवळ बदनाम करण्यासाठी आरोप केला जात आहेत नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसा